आपण आज बघणार आहोत टर्म सब्जेक्ट, त्यामध्ये बाय पीएल पॉलिटेक्निक पीएल क्लासेस याद्वारे आपण सांगतोय. आपण हे लेक्चर पुढचं थर्ड लेक्चर फोर्थ लेक्चर बघतोय, त्यामध्ये टाइप्स ऑफ जॉईंट टर्मचा पहिला चॅप्टर आहे. टाइप्स ऑफ जॉईंट म्हणजे काय, व्हेन टू लिंक्स आर कनेक्टेड टुगेदर, म्हणजे त्या ठिकाणी काय तयार होतो, एक जॉईंट तयार होतो. यासाठी दोन लिंकची गरज असते. दोन लिंक म्हणजे काय, पिस्टन आहे आणि त्यासोबत त्याचा कनेक्टिंग रॉड. अशा दोन लिंक जर एकत्रित आल्या तर त्या ठिकाणी काय तयार होणार, एक जॉईंट तयार होणार. हे टोपन आहे आणि ही पेन आहे. ही दोन वेगवेगळ्या लिंक आहेत. ह्या दोन लिंक जर एकत्र आल्या तर या ठिकाणी काय तयार होतो, या ठिकाणी एक जॉईंट तयार होतो. तेच आपण बघणार आहोत की जॉईंट कुठल्या कुठल्या टाईपचे आहे. पहिला जॉईंट आहे बायनरी जॉईंट, दुसरा टर्नरी जॉईंट आणि तिसरा क्वाटर्नरी जॉईंट. मग ह्याच्यामध्ये पहिला जॉईंट काय सांगतो आपल्याला, जॉईंट फर्स्ट किंवा जॉईंटची बायनरी जॉईंटची डेफिनेशन काय आहे, वेन टू लिंक्स आर ऍट सेम कनेक्शन ऑफ पॉइंट्स इज कॉल्ड अ बायनरी जॉईंट, बीजी. त्याला काय म्हणतो आपण, बायनरी जॉईंट. याच्यामध्ये दोन महत्वाचे घटक आपल्याला समजून घ्यायचे. तो पहिला घटक आहे टू लिंक्स, बरोबर. दोन वेगवेगळ्या लिंक हा एकत्रित आल्यानंतर जे तयार होणारा जॉईंट आहे, त्या जॉईंटला काय म्हणायचं, बायनरी जॉईंट. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिंक किती दिसतील, एक दोन तीन आणि चार. तसं चार आणि एक ही लिंक एकत्रित आली तर जॉईंट ए तयार होतो. एक आणि दोन ही लिंक एकत्रित आली तर जॉईंट बी तयार होतो. दोन आणि तीन ही लिंक एकत्रित आली तर जॉईंट सी तयार होतो. आणि तीन आणि चार ही लिंक एकत्र आली तर जॉईंट आपला डी तयार होतो. मग हे जे सगळे जॉईंट आहेत ते कन्स्ट्रेनर आहेत, म्हणजे कायनामॅटिक चेन आहे की लॉक चेन आहे हे आपल्याला बघणं महत्वाचं असतं. म्हणजे याच्यामध्ये कुठलं मोशन होतं का, बरोबर, हे पाहणं आपल्याला महत्वाचं असतं. यासाठी केलिन्सने एक लॉ आपल्याला डिफाईन केलेला आहे. तो लॉ काय सांगतो, बायनरी जॉईंट प्लस हायर पेअर बाय टू इज इक्वल टू थ्री बाय टू टोटल लिंक मायनस टू. हा एक केलिन्सचं इक्वेशन. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, किती बायनरी जॉईंट आहेत. या ठिकाणी हायर पेअर अजून आपण बघितलेला नाही, त्यामुळे ही फॉर्म्युल्यामध्ये हायर पेअरची व्हॅल्यू घेण्याची गरज नाही. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार झाला, याच्यासाठी बायनरी जॉईंट इज इक्वल टू थ्री बाय टू एल मायनस टू. ह्या हायर पेअर वगैरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग आता बायनरी जॉईंट किती आहेत, या ठिकाणी दोन लिंक एकत्रित आलेल्या. हा एक बायनरी जॉईंट आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. त्याचा अर्थ टोटल बायनरी जॉईंट किती झाले, टोटल बायनरी जॉईंट हे चार झाले. टोटल लिंक किती झाल्या, एक दोन तीन आणि चार, बरोबर. हे इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करून बघूयात किती येते व्हॅल्यू. टोटल बायनरी जॉईंट फोर, थ्री बाय टू मल्टीप्लाइड बाय फोर मायनस टू, टू टू जा फोर, फोर इज इक्वल टू सिक्स मायनस टू, फोर इज इक्वल टू फोर. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड, म्हणजे आपण जी घेतलेले जे काही मेकॅनिझम आहे, जे काही लिंक जॉईन केलेले आहे ते काय आहे, कायनेमॅटिक मेकॅनिझम. त्यानंतर आपण दुसरा जॉईंट बघणार आहोत. दुसरा जॉईंट कुठला आहे, दुसरा जॉईंट आहे आपला टर्नरी जॉईंट, बरोबर. पण टर्नरी जॉईंटमध्ये काय येणार आहे पार्ट, टर्नरी जॉईंटमध्ये जे आपण पहिल्यांदा बघितलं होतं वेन टू लिंक, त्याच्याऐवजी इथं काय होईल, वेन थ्री लिंक आर ॲट सेम कनेक्शन. म्हणजे एकाच कनेक्शनला, एकाच पॉईंटला जर तीन लिंक अटॅच असतील तर त्याला काय म्हणायचं असतं, टर्नरी जॉईंट. मग त्यासाठी आपण डायग्राम काढूया. हा ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट, ई पॉइंट, हे आपले डायग्राम.